लग्नाचा दिवस आहे, नवरीताई आता चावल रासणार आहे, ती कार्यक्रम होणार आहे, तो विधी होणार आहे। तर त्यासाठी पाच प्रकारचे कणे घातलेले आहेत, अर्थात रांगोळ्या घातलेल्या आहेत पाच प्रकारच्या, आणि सुपामध्ये चावल घेऊन हे चावल रासायचे आहेत नवरीला। सकाळचा विधी असतो हा, अतिशय सुंदर प्रकारचे कणे पाहायला मिळतात। त्यानंतर मुसलाला हळद कुंकू लावून चावल रासतायत पाच जणी, पाच सुहासिनी, पाच जणी मिळून हे तांदूळ असे सूप पुढे पुढे सरकवत हा विधी होतो। कणे पूर्णपणे मोडले जातात त्याच्यामध्ये रांगोळ्या, त्या मग अशा प्रकारे हा विधी होतो। यानंतर पाच वेळा चाऊर रासून झाल्यानंतर हे मुसळ जो आहे तो उंबराच्या पाशी ठेवतात, म्हणजे जी मूर्तारीन असते ती उंबरापाशी ठेवते। तर उंबरापाशी जेव्हा हा मुसळ ठेवायचा असतो तेव्हा रिकामा नसतो ठेवायचा, त्यासोबत मुसळाच्या खाली तांदूळ घेऊन जातात आणि ते उंबराला अर्पण करून तो मुसळ उंबराजवळ ठेवतात। मुहूर्तारीन ही लग्न कार्यामध्ये लागतेच, आणि हे जे तांदूळ असतात याच्याच अक्षता तयार होतात, म्हणजे रंगबिरंगी कलर देऊन याच्यामध्ये अक्षता तयार करण्यात येतात। आणि आता चाऊर असून झालेले आहेत आणि आता भानसं भरायचा कार्यक्रम होणार आहे, तो पाठ 16 आपण बघू शकता। खरं तर खूप जणांना आपल्याच परंपरा, आपल्या ज्या विधी आहेत लग्नातील त्या माहिती नसतात, तेवढा वेळ देखील कोणाकडे नसतो, त्यामुळे ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा, आणि ह्या कार्यक्रमाचं शूटिंग, व्हिडिओ एडिटिंग, व्हॉइस ओव्हर हे सर्व विलास ढोंगरे यांनी केलेलं आहे, म्हणजे मी स्वतः केलेलं आहे। धन्यवाद।